नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये स्वागत करते। आज आपण मेथीचे ठेपले कशा प्रकारे बनवायचे ते बघणार आहोत। तर हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा। चला तर मग मेथीचे ठेपले बनवूयात। मेथीचे ठेपले बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मेथी निवडून ती स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहे। ही साधारण 250 ते 300 ग्रॅम मेथी आहे वजनी। 3 ते 4 चमचे बेसन, अर्धी वाटी दही, 1 चमचा आलं लसूण व हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा तीळ, चवीनुसार मीठ आणि तेल। चला तर मग मेथीचे ठेपले बनवूयात। इथे मी एक ताट घेतलेला आहे, त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आहे। आता आपण त्यामध्ये बेसन, आलं मिरची व लसणाचा ठेचा, चवीनुसार मीठ, तीळ, ओवा, लाल मिरची पावडर, हळद, दही, हे सर्व घालून आता आपण एकत्र हे पीठ मिक्स करून घेऊयात। आता मी यामध्ये मेथी घालते। हे सर्व आपल्याला एकत्र छान मळून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र मळून घ्यायचे आहे। ठेपल्यांचं पीठ मळून तयार झालेलं आहे। मी याला थोडंसं तेलाचं कोटिंग करते व आपण हे साधारण 5 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवूया। ठेपले बनवण्यासाठी मी अशा प्रकारे सर्व पीठाचे मध्यम आकाराचे असे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण ठेपले लाटूयात। इथे मी कोरडं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। जास्त पातळ किंवा जास्त जाड हे करायचं ठेपला आपल्याला। अशा प्रकारे ठेपला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। ठेपला आपला लाटून झालेला आहे, आता हा आपण भाजूयात। मी अजून एक ठेपला तुम्हाला लाटून दाखवते। इथे कोरडं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण या गोळ्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊया व अशा प्रकारे आपल्याला ठेपला लाटायचा।
थेपला आपला रेडी झाला आहे। गॅसवरती मी इथे तवा तापायला ठेवलेला आहे। तवा तापला आहे आपला। आता आपण थेपला भाजून घेऊया। थेपला आता आपण पलटणार आहोत। याच्या बाजूने आपल्याला थोडंसं असं तेल टाकायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता। छान आपल्याला खरपूस असा हा थेपला भाजून घ्यायचा आहे। आता आपण थेपला उलटून घेणार आहोत। मस्त खरपूस भाजला गेला आहे थेपला। थोडंसं तेल लावूया। थोडंसं आपल्याला असं प्रेस करायचं आहे। थेपला आपला रेडी आहे खाण्यासाठी। तयार आहेत आपले गरमागरम मेथीचे थेपले। हे थेपले तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबरही खाऊ शकता। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा। थँक्यू।